विशाल अग्रवाल कुटुंबाच्या अडचणीत आता वाढ होत आहे. अग्रवाल कुटुंबाविरोधात फसवणुकीची तक्रार करण्यात आली. दत्ता कातोरे आणि शिवसेनेचे अजय भोसले याबाबतची तक्रार देणार. अग्रवाल कुटुंबाने 84 लाखांची थकबाकी असल्याचा आरोप केलाय. पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात ते तक्रार करणार. अग्रवाल फॅमिलीला कंटाळून पुण्यात एका तरुणानं आत्महत्या केल्याचा धक्कादायक आरोप कुटुंबियाने केलाय. माझ्या समेत कुटुंबीय आहेत. अग्रवालच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या झाल्याचा प्रकार तुम्ही सांगताय, काय प्रकार आहे सर? त्यांचं एक मोठं बिल थकलेलं होतं त्यांचं 84 का 88 लाख रुपयाचं. तर ते 88 लाखाचं बिल मागण्यासाठी गेले की बघा हे बिल बातमी देत आहे, 2 लाख रुपये पकडो, 3 लाख रुपये पकडो, असं करत करत त्यांचे काम चालायचे म्हणून हे बी गेले. 2018 पर्यंत शेवटचे बिल देण्यानंतर त्यांचे वादावाद चालू झाले. मग तुम्हाला सांगतोय 2024 मध्ये जानेवारीच्या 9 तारखेला त्यांचा मुलगा रेसिडेन्सी क्लबमध्ये पैसे मागायला यांना गेला की बाबा माझ्या हिशोबाचे पैसे द्या, मी लोकांकडून व्याजाने पैसे घेतलेत, आम्ही काय एवढे मोठे लोक नाही आहेत, आमचं घर तुमचं एक काम करतो त्याच्यावर आमचं पोट भरतंय. तर त्याला तिथं शिव्या गाळ्या देऊन कोण रवी टोटलानी मुकेश झेंडे राम अगोरवाल यांनी शिव्या गाळ्या देऊन यांना हाकलून दिलं इथं. आणि तो मुलगा तिथनं आला, त्यांनी वडिलाला सांगितलं असा असा प्रकार, आपण तर त्या माणसाकडून पैसे घेतले काळे म्हणून 5% त्याच्याकडनं तो घरी येतोय, तो शिव्या देतोय. कधीचा प्रकार आहे? 9 जानेवारी 24 आता 4 महिने. नेमका व्यवहार काय होता या सगळ्या विषयामध्ये आणि पैसे मागण्यासाठी किती पैसे मागण्यासाठी म्हणजे काम केलं त्याचं बिल? बरं, आमच्याकडे काय आम्ही उचले पाचते पैसे मागत नाही, आमचं बिल माग. अग्रवाल जो आहे तो या विशाल अग्रवालच्या संबंधित आहे. आणि विशाल अग्रवाल म्हणजे एकच कंपनी होती, एकाच फर्म मध्ये होते तेव्हा विशाल अग्रवाल, सुरेंद्र कुमार. आपण पाहिलं की या सगळ्या प्रकरणामध्ये अग्रवाल फॅमिलीच्या त्रासाला कंटाळून यांच्या मुलानं सुसाईड केलेला आहे. लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.